नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नांदेड शहरामधील जे प्रसिद्ध मंडळ आहे गणपतीचे, त्या मंडळामध्ये किती उंच मूर्ती बसवते, किती वर्षापासून त्यांना हे मूर्ती स्थापना वगैरे करतात, मंडळ त्यांचं बसवतात, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओला एंड पर्यंत बघा. घर बसल्या बसल्या नांदेड शहरामध्ये मोठं जे मंडळ आहे, प्रसिद्ध मंडळ आहे, ते मूर्ती दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. त्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चांगले कमेंट करा. मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत नांदेडमधील श्रीनगर या ठिकाणी. समोर तुम्ही बघू शकता श्रीनगरचा राजा म्हणून हे जे मंडळ आहे, आता आपण तिथली मूर्ती बघणार आहोत. मित्रांनो, श्रीनगरहून आता आपण समोर आलो. समोर आल्यानंतर इथं व्यापारी मित्र गणेश मंडळ आहे. हे जे मंडळ आहे मित्रांनो, ते जवळपास या मंडळाचं 34वं वर्ष आहे. हे जे वर्ष आहे ते 34वं वर्ष आहे. तर आपण मधी बघू की आज कसं कसं केलं, आपण इथं मध्ये डेकोरेशन केले, गणपतीची जी मूर्ती आहे ते कोणत्या प्रकारामध्ये ते पण आता पाहू शकतो. चला बढ़ाओ संतरा की सेवा, ओम जय जगदीश हरे. मित्रांनो, व्यापारी गणेश मित्र मंडळ बघितल्यानंतर आता आपण इथं समोर अशोकराव साहेबांचं जे घर आहे त्याच्या बाजूलाच इथे एक शिवगणेश मित्र मंडळ म्हणून आहे. तर आता आपण मध्ये आलेलो आहे, तिथं तुम्ही बघू शकता इथे स्क्रीन लावलेली आहे, जे की आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ते बघण्यासाठी समोर बघू अजून या मंडळामध्ये. मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे वरती कसं लाइटिंग सोडून आकर्षक असं डिझाईनिंग वगैरे केलेलं आहे, आणि मूर्ती पण तेवढीच सुंदर आहे. पप्पांची गणपती पप्पांची जी मूर्ती आहे ते बघू शकता किती सुंदर आहे. चला मग अजून आपल्याला भरपूर मंडळ बघायचे ते पण गणपतीची. मित्रांनो, आता आपण आलेले आहोत हनुमान पीठ मध्ये. वीर शिव तिथे मित्र मंडळ आहे तिथं गणपती बघण्यासाठी, आणि इथं जवळपास 2 किलोमीटरच्या
परिसरामध्ये तुम्हाला भरपूर मंडळ बघण्यात मिळते, जिथे की खूप मोठे मोठे मंडळ स्थापित केले आहे. अजून आता आपण बघून पाठिंबा आपले मंडळ आहे त्याचं मोठे कसे डेकोरेशन कसे. चला तर मग बाकी काही हनुमान पेठ मध्ये. आणि इथं नांदेड मध्ये सर्वात उंच अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे. बघू शकता आरतीची तयारी चालू आहे. जय गणेश जय गणेश.